त्याचा पत्ता म्हणजे एक तर त्याची सायकल किंवा समुद्राचं पाणी, या दोनच ठिकाणी तो तुम्हाला सापडू शकतो. खेळाचं वेड म्हणजे काय ते या भन्नाट माणसाला भेटल्यावर कळतं. त्याचं नाव रियान मॅन्सर. त्यानं आतापर्यंत अचाट आणि अद्भुत प्रवास केलाय. रियाननं त्याचा हा सगळा थरारक प्रवास खास झी 24 तासासाठी उलगडलाय. एक वेडा खेळाडू असंच याचं वर्णन करावं लागेल. पायाला भिंगरी बांधल्यासारखी सायकल याच्या पायाला बांधलेली असते आणि त्यातून वेळ मिळाला की तो पाण्याशी दोस्ती करतो. या वेड्या खेळाडूचं नाव रियान मॅन्सर. आफ्रिकेतल्या केपटाऊन मध्ये तो राहतो. प्रचंड व्यस्त असलेल्या या खेळाडूनं झी 24 तासासाठी विशेष वेळ दिला. But you won't believe they knew what I did was with my wife or my girlfriend at the time. I took her to New York in a small rowing boat. You okay, Mr. Lele? Mr. Lele, are you okay? Oh, my God. Are you okay? Are you Rian Mensah? I am Rian Mensah, yes. Oh, my God. Oh, my God. काय ऍथलीट बरोबर मला भेटायला मिळतंय आणि काय मी येणार का वागतोय. ओ माय गॉड, व्हॉट अ प्लेजर. प्लीज, इट इज माय प्लेजर. रियान मॅन्सर 40 इतला खेळाडू. या 40 वर्षात त्यानं अनेक भीम पराक्रम केलेत. सायकलिंग आणि समुद्रात तो रमतो. रियाननं अख्खा आफ्रिका खंड सायकल वरून पार केलाय. तब्बल 35 देशांमध्ये त्यानं सायकल वरून रपेट मारली आहे. 2003 मध्ये सप्टेंबरला रियाननं सुरू केलेली मोहीम 2005 मध्ये संपली. 34 देशातून सायकलवर एकट्यानं प्रवास करत 36,500 किलोमीटर अंतर त्यानं कापलं. अनेक देशात त्यावेळी युद्ध सुरू होती. अनेक वेळा त्याला अतिरेक्यांनी पकडलंही. You went through how many nations? 34 countries on the bicycle trip. 34, 20 kilometers an hour. रियानचा दुसरा वेळेपणा म्हणजे त्याची मादागास्कर बेटाची मोहीम. मादागास्कर बेटावर सहसा कोणी पर्यटनाला जात नाही. तिथे तो एकटा गेला, तेही बोटीतून वल्हवत. त्यावेळी समुद्रात अनेक वादळ आली. हंचबॅक व्हेल माशांबरोबर त्यानं प्रवास केला. 6-6 फुटी कासवांनी त्याची बोट उलथवण्याचा प्रयत्न केला. शार्कनं कयाक बोटीला धडक मारली. तरी सगळं झेलत रियान मादागास्करला पोहोचला. या सगळ्या प्रवासात त्यानं साप, विंचू, वटवाघळ काय मिळेल ते खाऊन तग धरला. विशेष म्हणजे त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडलाही लग्नाआधी बोटीतून त्याच्या बरोबर प्रवास करण्याची अट घातली आणि मगच तिच्याशी लग्न केलं. Today we have the story we rode to New York, then the year after we rode to Hawaii for our honeymoon, again in the rowing boat from California. We did so many amazing things together that our bond is even more special. रियानच्या या मोहिमेतून जमा होणारा निधी तो शाळांना आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलांना विविध प्रकारचं क्रीडा साहित्य देण्यासाठी खर्च करतो. दक्षिण आफ्रिकेतल्या सगळ्या मुलांना मनमोकळं खेळता यायला हवं असं रियान म्हणतो. रियानला समुद्राला आव्हान देत अजून अनेक मोहिमा पार करायच्या आहेत. सुनंदन लेले, झी मीडिया, केपटाऊन, दक्षिण आफ्रिका. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.